आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे मला अजूनही त्याच्यात बरेच गोष्टी घडाव्यात असं वाटतं. अजून काही काही कमी गोष्टी कराव्यात, काही स्पीड लावावा, थोडं मध्ये जे काही ड्रॅग जात असेल ते करावं. पण ते कसं आहे, याला ना प्रचंड हे नाटकच असं आहे, हा विषयच असा आहे. प्रत्येक कलाकाराला बसवून रिचवून करणं आणि त्याने तो स्पीड पकडणं नाटकाचा हे जरा कठीण आहे, पण तरीसुद्धा काहीतरी केलं पाहिजे त्याच्यात. खरं म्हणाल तर अशी नाटकच खऱ्या अर्थाने रंगभूमी जगवतात, लोकांना काहीतरी देतात. भले आमचा तो आज टक्का कमी असेल रसिकांचा, की ज्यांना हे नाटक अशी नाटकं आवडतात, तो सगळेच जण जवळजवळ कॉमेडी आणि विनोदी भूमिकांच्या नाटकांच्या प्रेमात. टाइमपास हा मुद्दा आहे इथे, टाइमपास नाही, इथे विचार करा, प्रबोधन करून घ्या, नवीन विषयाच्या बाबतीत जागृत व्हा. लोकांपर्यंत पोचत नाहीत या गोष्टी, ह्या पोचवण्याचं हेच माध्यम उत्तम आहे. एक तर ते टी व्ही मीडिया वगैरे आहे, तोही आता एंटरटेनमेंटमध्येच उतरला आहे, त्यामुळे फिल्म टी व्ही किंवा हे नाटकं, त्यात नाटकाने मागे राहू नये, कारण नाटक हे लाईव्ह आहे. टी व्ही आणि हे ते पडद्याचं आहे, त्याच्यावरती काय कोणी आपल्या समोर नसतात, आपण त्याच्यामध्ये आपले डोकं घालत असतो. पण इथे तुमचा आणि आपलाच थेट संबंध असतो. इथे जे काय रडणं होतं ते आपल्याला रडवतं, इथे जे काय हसणं होतं ते आपल्याला हसवतं. सर, तुम्ही टी व्ही सिरीयलमध्ये भरपूर बिझी आहात आणि पुन्हा आता डायरेक्शन कसं सगळं? आता फार त्रास झाला, ओढाताण झाली, पण आवड असली की सवड होते आणि मग निवड असली की मग काय, त्याची गंमतच वेगळी आहे. त्यामुळे मला आनंद मिळतो, माझं आयुष्य वाढलं याच्यामध्ये. त्या बाबत उत्तमरित्या मी जगलोय आणि हेच जगणं आहे माझं.